आजचा निकाल आपण पाहिला असेल सर्वांनीच, बोलू का? आजचा निकाल आपण पाहिला असेल सर्वांनीच, जे मी सर्वत्र बोलत आलेलो आहे, सगळीकडे जाऊन बोलत आलेलो आहे, हे जे सरकार आहे ते घटनाबाह्य आहे, अनैतिक आहे, बेकायदेशीर आहे, हे आज शिक्कामोर्तब झालेलं आहे. खरं तर पाहिलं असेल आपण राज्यपालांची जी भूमिका होती, आम्ही सतत सांगत होतो हे राज्यपाल नाही तर भाज्यपाल आहेत, एका पक्षाची भूमिका चालवत होते, महाराष्ट्राचा अपमान केलाच, छत्रपतींचा अपमान केला. तसंच आपण पाहिलं असेल की ह्या घडामोडींमध्ये सरकार पाडण्यामुळे त्या राज्यपालांचा, तत्कालीन राज्यपाल महोदयांचा एक मोठा हात होता आणि ते दिसून आलेले. आज खरं तर देशभरात आपण जर पाहिलं असेल तर दोन महत्त्वाचे निकाल आलेले आहेत, एक महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा आणि दुसरा म्हणजे दिल्लीतल्या देखील सत्ता संघर्षाचा, जिथे देखील तिकडच्या एलजींवर म्हणजे तिकडच्या राज्यपाल महोदयांवर ताशारे ओढलेले आहेत आणि त्यांना देखील एक चौकट दिले काम करण्याची. मुळात राज्यपाल हे जे ऑफिस आहे, गव्हर्नरचं जे ऑफिस आहे, हे आपल्या देशात कदाचित हुकुमशाही चालवण्यासाठी वापरलं जात आहे का, हा एक विचार करणं गरजेचं आहे. संघराज्य जी आपली एक इथे आपली परिभाषा असते किंवा फेडरेशन बोलतो आपण ज्याला, युनियन ऑफ स्टेट्स बोलतो, तर राज्यांचा काही अधिकार ठेवलाय की नाही ह्याच्यावर एक महत्त्वाचा विचार होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी ऑर्डर वाचली असेल, बारकाईनी जर ऑर्डर वाचली असेल, तर जे 40 गद्दार आहेत त्यांचा 2-3 महिन्याचा खेळ उरलेला आहे. ज्या मिनिटाला इकडचे स्पीकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते हिअरिंग घेतील, हे 40 लोक डिस्क्वालिफाय होतील म्हणजे होतील, ही आम्हाला खात्री आहे, कारण संविधान ते सांगतं. विजय हा सत्याचा होणार, सत्तेचा नाही, हे मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे. आजची ऑर्डर जर आपण पाहिली आणि मला वाटतं ह्याच्यावर आम्ही स्पष्टपणे अजून एक पत्रकार परिषद घेऊन पूर्ण ऑर्डर ही आपल्या समोर ठेवू. आता हे आता तुम्ही ठरवायचंय की भाजपमध्ये जे सांगत होतं की हे जे काही गद्दारी झाली त्यांच्यात आमचा काही हात नव्हता, आज ज्याप्रमाणे दुसरे मुख्यमंत्री, नाही डीसीएम म्हणजे काय, दुसरे मुख्यमंत्री, ते डीसीएम दुसरे सीएम त्यांच्या बाजूला बसून जसं बोलत होते, आपल्याला सर्वांना माहिती की हा तर त्याच्या मागे कोणाचा होता. उद्धवराजे नैतिक असतील तर त्यांनी तेव्हाच राजीनामा द्यायला होता, बाहेर पडायला होता आणि एकंदर भाजपसोबत जायला होता. नाही, तुम्हाला सांगतो काय आहे की उद्धव साहेबांबद्दल ते बोलत नव्हते, आपण चुकीचं इंटरप्रिटेशन करताय. त्यांच्या बाजूला जे बसले होते त्यांना ते एक इशारा देत होते की आता जर ह्या सरकारमध्ये लाज उरली असेल, नैतिकता उरली असते, तर ह्या सगळ्या ताशारी मारल्यानंतर कुठेतरी घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांनी खोके सरकारच्या राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे, ही पूर्ण महाराष्ट्राची जनता आज बोलत आहे. बंद दाराआड नाही, दार ओढलेलं होतं म्हणून आपल्याला वाटलं असेल तसं, पण मातोश्री आपण पाहत असता सगळ्यांसाठी उघडं असतं, खुलं असतं, सगळ्यांचं हे स्थान झालेलं आहे. एक महत्वाची गोष्ट आहे, नितीशजी आणि तेजस्वी आज आलेले घरी, जसं मी बिहारला गेलेलो त्यांना देखील भेटलो, तसं आपण पाहिलं असेल की नितीश कुमार साहेब जेव्हा घरी आले, एक महत्वाचं आहे की जे पक्ष, जी लोक, जे विचार मंच असतील, ज्यांना ह्या देशात असं वाटतंय की लोकशाही संपत चाललेली आहे, हुकुमशाही वाढत चाललेली आहे, त्याच्या विरुद्ध लढायला, त्या वृत्तीविरुद्ध लढायला सगळे एकत्र येतात. व्हीप आपण पाहिलं असेल, व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सुनील प्रभूजींचं त्याच्यात नाव उल्लेखून दिलेलं आहे. तर मला वाटतं आता जी ऑर्डर आहे त्याच्यात मी टेक्निकल गोष्टींमध्ये जात नाही, ती आपल्या समोर येईलच, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की पुढची पावलं आता कशी होतील, याच्यात काय घडामोडी होतील, याच्यावर लक्ष देऊन असायला पाहिजे, कारण जे काही हा वादविवाद होता तो संविधानासाठी महत्वाचा, देशासाठी महत्वाचा. आता शनिवारसाठी थांबतच, आता मला निरोप येईल, मी पण आमदारच आहे. बिल्कुल, मैंने यही कहा है की अगर आप आज की ऑर्डर देखे तो जो मैं कहते आया हूँ कि ये सरकार अनैतिक है, गद्दारों की सरकार है और ये घटना बाह्य सरकार है, ये सरकार आज प्रूव हुई है कि ये गद्दारों की सरकार है और अनैतिक है. अगर कोई भी शर्म इस सरकार में हो, कोई भी नैतिकता सरकार में हो, तो सीएम साहब ने, जो सीएम यानी महाराष्ट्र में करप्ट मैन हुए हैं आजकल के सीएम, तो उन्होंने इस्तीफा देके चुनाव के सामने जाना चाहिए. लास्टली हाउ वुड यू सी दैट देवेंद्र फडणवीस हैज कॉल्ड दैट उद्धव ठाकरे हैज नो राइट टू टॉक अबाउट एथिक्स बिकॉज़ ही लेफ्ट the government when he gained vote with alliance with BJP but he left with NCP and Congress. No, I think the DCM was actually hinting at the person sitting next to him.
to resign over the intent of the government and of course morality. But I guess the current CM in Maharashtra who's illegal, he and morality are worlds apart. So I don't think there is any scope for that. But I hope that morality and democracy is supreme. आप लोगों का एक क्लास नेक्स्ट मूव क्या होगा?